नमस्कार मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण कंबाईंड टेस्ट 4 डिस्कशन पाहत आहोत, ज्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 59 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. तर 60 नंबरचा क्वेश्चन क्वालिटी आपल्याला साधारण 10, 11, 12 किंवा 13 मॅक्सिमम मार्कासाठी विचारले जाते. तर त्यासाठी आपला जो सोर्स आहे क्वालिटीमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात, तर साधारण 11-12 मार्क विचारले जातात क्वेश्चन पैकीच्या पैकी इथे मार्क येतात. एक सोर्स आहे तो म्हणजे लक्ष्मीकांत, ओके, अदरवाईज कोळंबे सरांचं पुस्तक. या दोन्हीपैकी कुठलंही एक वापरू शकतात. आणि 75 किशोर लवटे सरांचं पुस्तक वापरा. तर हे दोन सोर्स, याच्या व्यतिरिक्त काही करायची गरज नाही. तर क्वेश्चन 60 नंबरचा क्वेश्चन आहे की महान्यायवादी बद्दल आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला महान्यायवादी माहीत आहे, आर्टिकल 76 मध्ये महान्यायवादी, ओके, महान्यायवाद्याबद्दल तरतूद आहे आपल्या संविधानाबद्दल, संविधानामध्ये. तर हा जो महान्यायवादी आहे हा काय आहे, तर भारत सरकारचा एक सर्वोच्च कायदा अधिकारी असतो, ज्याला आपण महान्यायवादी असं म्हणतो. आणि ह्याची जी पात्रता आहे, अर्हता आहे, तो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती ज्या पद्धतीने होते, किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची जी पात्रता आहे तीच पात्रतेची असली पाहिजे. म्हणजेच काय आहे, तर हायकोर्टाचा तो जज असला पाहिजे, 5 वर्षासाठी हायकोर्टाचा जज आणि 10 वर्ष वकिली केली करणं गरजेची आहे. तर अशा प्रकारचा हा महान्यायवादी, ह्याच्याबद्दलचं जे प्रश्न आहे त्याचं आपण हे बघू स्टेटमेंट की आता या ठिकाणी वरील विधानांपैकी कोणतं विधान चुकीचं आहे हे विचारलेलं आहे. ए, महान्यायवादी हा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो. बरोबर आहे, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो पदावर राहतो. त्यानंतर या ठिकाणी संसद सदस्यांचे विशेष अधिकार मिळण्यास तो पात्र असतो, कारण त्याला संसद सदस्याचे विशेष अधिकार असतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तो कुठल्याही सभागृहामध्ये भाग घेतो, कुठल्याही सभागृहामध्ये भाषण करण्याचं त्याला स्वातंत्र्य आहे. त्याचबरोबर विशेष ज्या सत्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो जाऊ शकतो, परंतु त्याला मतदान करण्याचा अधिकार नाही. त्यानंतर ते शासनासाठी पूर्ण वेळ सल्लागार अथवा शासकीय सेवकही नाही. बरोबर, पूर्ण म्हणजे पूर्ण वेळ सल्लागार सुद्धा नसतो तो. ते 5 वर्षाच्या कालावधीसाठी पदावर असतात. आता या ठिकाणी 5 वर्ष असे घटनेमध्ये कुठेही तरतूद करण्यात आलेली नाही. तर या ठिकाणी अशी घटनेत तरतूद नाही. राष्ट्रपतीला वाटलं म्हणजे या ठिकाणी जर 5 वर्षाचा कार्यकाळ या ठिकाणी हा व्यक्ती पदावर राहू शकतो, तर तो या ठिकाणी तो राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत, राष्ट्रपतीची मर्जी हा महत्त्वाचा आहे, कारण घटनेमध्ये 5 वर्ष किंवा किती वर्षे असावा अशी कुठलीही तरतूद नाही. या ठिकाणी महान्यायवादी साधारण असतो की सरकारचा कार्यकाळ संपला की हा सुद्धा राजीनामा देतो. तर चुकीचं विधान हा डी आहे, म्हणजेच या ठिकाणी उत्तर आहे 1, कारण 5 वर्षाचा कार्यकाळ हा ही तरतूद आपल्या घटनेत कुठेही केलेली नाही. त्यानंतर 2 आपल्या राज्यघटनेच्या नागरिकत्वाच्या बाबतीत हा प्रश्न आहे. आयोग आपल्याला नागरिकत्वावर हमेशा प्रश्न विचारतो, सिटिझनशिप, कारण आपले जे संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यामध्ये जे नागरिकत्वाच्या जे तरतुदी आहेत त्या 5 पासून ते 11 पर्यंत, ओके, 5 ते 11 या दरम्यान तरतुदी आहेत. ओके, मग नेमकं ह्या 5 ते 11 मध्ये काय सांगितलेलं आहे. 5 काय सांगतं, किंवा की ज्याचा जन्म भारतात झालेला आहे, ओके, तर बाय बर्थ म्हणजे याचा जन्म जो ज्याचा भारतात झालेला आहे त्याच्याबद्दल आहे. त्यानंतर 6 काय सांगतं, 6 सांगतं की पाकिस्तानमधून भारतात आलेल्या व्यक्ती, ओके, पाकिस्तानमधून भारतात आलेल्या व्यक्ती. 7 काय सांगतं, भारतामधून पाकिस्तानमध्ये गेला आणि त्यानंतर रिटर्न कुठं आला, भारतामध्ये आला. तर हे काय आहे, 7 त्याचं नागरिकत्व. त्याचबरोबर 8 काय आहे, ज्याला आपण मूळ भारतीय असं म्हणतो, ओके, मूळ भारतीय कोण असेल. त्यानंतर 9 काय आहे, 9 किंवा की परकीय एखाद्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर स्वेच्छेनं आपलं नागरिकत्व जातं. त्यानंतर 10 हे संसदेने केलेला कायदा असेल, ओके, संसदेने केलेले काही नियम असतील तर ते मान्य करणं हे याचं कर्तव्य आहे. त्यानंतर 11 सर्वात महत्त्वाचा आहे की फॉर्मेशन ऑफ द लॉ, म्हणजे एखादा कायदा तयार करता येतो कशावर, नागरिकत्वाच्या संदर्भात. मग जर एखाद्या व्यक्तीला नागरिकत्व लॉस अँड
accusation म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व जर खत्म करायचं असेल किंवा एखाद्या व्यक्तीला नागरिकत्व मिळवायचं असेल म्हणजे नागरिकत्व मिळवायचं असेल किंवा नागरिकत्व समाप्त होण्याची जी प्रोसिजर आहे किंवा ते कशा पद्धतीने मिळू शकतं ह्याच्यासाठी कायदा तयार करता येतो हे कायदा कोण तयार करतं संसद कायदा तयार करू शकते तर या आधारे 1955 चा नागरिकत्व कायदा तयार करण्यात आला आणि 1955 च्या कायद्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला फॉर एग्जांपल जॅकलिन आहे तर ही श्रीलंकन आहे या जॅकलिनला भारतीय व्हायचं आहे म्हणजे भारताचा नागरिक व्हायचं असेल तर तिला या मध्ये ज्या तरतुदी आहेत या आधारे या ठिकाणी हिला नागरिकत्व मिळणार नाही तर तिला नागरिकत्व 1955 च्या कायद्यानुसार मिळू शकतो ठीक आहे तर त्या आधारावरचा हा प्रश्न आहे ए स्टेटमेंट या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या भागात अनुच्छेद 5 ते 11 नागरिकत्व संबंधित तरतुदी बरोबर आहे राज्यघटनेच्या 8 मध्ये काय आहे पाकिस्तानात स्थलांतर झालेल्या नाही पाकिस्तानात स्थलांतर झालेले नाही पाकिस्तान मधून भारतात आलेला व्यक्ती आणि सी काय आहे भारतीय नागरिकत्व कायदा 1955 आहे ठीक आहे त्यामुळे 61 62 नंबर आपल्याला आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न विचारलेला आहे कारण सध्या आपण बघतोय की हा करंटचा इशू आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय भाषण व अभिव्यक्त होणे ठीक आहे आपल्याला भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि आपण अभिव्यक्त होऊ शकतो एक्सप्रेस होऊ शकतो एक्सप्रेस म्हणजे आपण एक्सप्रेस कसं होऊ शकतो कॅन एनी वे म्हणजे तुम्ही कशाही पद्धतीने एक्सप्रेस होऊ शकता बाय एखादा डान्स करून किंवा एखादी कला दाखवून किंवा तुम्ही एखादा कार्टून काढून किंवा एखादा लेख लिहून ओके तर तुम्ही काय होऊ शकता एक्सप्रेस तुम्हाला होता येतं परंतु या ठिकाणी ह्याच्यावर सुद्धा काही रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहे आपल्याला फंडामेंटल राईट्स आहेत भारतीय राज्यघटनेने दिलेले आपल्याला फंडामेंटल राईट्स आहेत मूलभूत हक्क आहेत जे जस्टिसेबल आहेत म्हणजे आपल्याला जर मिळालं नाही तर आपण काय जातो सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टात आपल्याला जाता येतं अंडर द आर्टिकल 31 सुप्रीम कोर्ट 226 हायकोर्ट तर या आधारे आपल्याला कोर्टामध्ये जाता येतं जर फंडामेंटल राईट मिळाले नाहीत तर त्याबद्दल आपल्याला फंडामेंटल राईट आपल्याला आहेत अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे तर आपल्याला 19(1) जे आहे पहिलं तर म्हणजे भाषण आणि अभिव्यक्त स्वातंत्र्य आता ह्याच्यावर गदा कशी आणली जाऊ शकते किंवा ह्याच्यावर रिझनेबल रिस्ट्रिक्शन कसे लावले जातात ह्याच्यावरचा हा प्रश्न आहे तर एक की वाजवी बंधने घालू शकत नाही ओके तर या ठिकाणी कोणती आता इथं घालू शकत नाही हे विचारलेलं आहे ओके कोणतं बंधनं घालतात ओके खालीपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषणे व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी बंधने घालू शकत नाही ओके तर या ठिकाणी कशावर कोणत्या आधारावर घालू शकत नाही तर बघा एक न्यायालयाचा अवमान केला तर वादनी या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते जर आपण न्यायालयाचा अवमान केला अपमान केला तर या ठिकाणी तशा प्रकारचं रिस्ट्रिक्शन्स येऊ शकतात त्याचबरोबर राज्याची सुरक्षितता असेल जर राज्याची सुरक्षितता धोक्यात येणार असेल त्यानंतर सभ्यता किंवा नीतिमत्ता च्या आधारावर असेल सार्वजनिक सुव्यवस्था असेल त्याचबरोबर या ठिकाणी अपूर्ण नुकसान किंवा अपराध्यास जर चेतावणी देत असेल तरीसुद्धा या ठिकाणी रिस्ट्रिक्शन्स लावली जातात त्याचबरोबर या ठिकाणी आपण न्यायालयाचा अवमान केला त्याचबरोबर याच्यामध्ये आपण अल्पसंख्याकांचे संरक्षण आता हे अल्पसंख्याकांचं संरक्षण याच्यामध्ये येणार नाही की ही वाजवी बंधने लावू शकत नाही या आधारावर किंवा अल्पसंख्याकांना संरक्षण आहे त्या आधारावर त्यानंतर परदेशी मित्रत्वाचे संबंध या आधारसुद्धा आहे भारताचे सार्वभौमत्व हा सुद्धा महत्त्वाचा आधार आहे तर या ठिकाणी आपल्याला जे 19 6 मूलभूत हक्क आहेत त्याच्यावर प्रत्येकावर रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स लावलं जाऊ शकतं तर पहिलं आहे या ठिकाणी जे 19(1) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य 2 शांतते व निशस्त्र एकत्र जमणे 3 संगत बनविणे त्यानंतर 4 मुक्त संचार असेल त्यानंतर या ठिकाणी कुठेही आपण देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात राहू शकतो त्यानंतर कुठलाही पेशा आपण आचरण करू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला 6 फंडामेंटल राईट्स आहे जे 19 अंतर्गत येतात परंतु ह्या प्रत्येकावर रिझनेबल रिस्ट्रिक्शन लावलं जाऊ शकतं त्याच्यावरचा हा प्रश्न त्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायिक पुनर्लेखन ज्याला आपण ज्युडिशियल रिव्ह्यू असो म्हणतो मग हा जो ज्युडिशियल रिव्ह्यू आहे आर्टिकल 13 मध्ये आपल्याला ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय सांगितलेलं आहे ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय तर संसद कायदा तयार करते संसदेचं काम आहे कायदा तयार करणे परंतु त्या कायद्याची पुनर्परीक्षण करणे
ओके तर हे कोणाचं काम आहे न्याय व्यवस्थेचं मग कायदा तयार करण्याचं काम संसदेचं परंतु जर केलेला कायदा फंडामेंटल राईट्सच्या विरुद्ध जात असेल मानव जातीच्या विरुद्ध जात असेल तर त्याचं न्यायिक पुनर्लेखन केलं जाऊ शकतं तर मग न्यायिक पुनर्लेखनाच्या संदर्भात ज्युडिशियल रिव्ह्यूच्या संदर्भात हा प्रश्न आहे एक भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 226 मध्ये न्यायिक पुनर्लेखन संज्ञा वापरलेली नाही 226 नाही आर्टिकल 13 मध्ये आहे त्यानंतर बी या ठिकाणी बरोबर आहे 1976 वे जी 42 वी घटना दुरुस्ती आहे याच्यामध्ये न्यायिक पुनर्लेखनाचा अधिकार मर्यादित करण्यात आला होता तर या ठिकाणी आपल्याला हे ज्युडिशियल रिव्ह्यू बद्दल माहिती असणं गरजेचं आहे फक्त एक हे आर्टिकल 13 मध्ये याचा विचार केलेला आहे त्यानंतर 64 नंबर की एखादी व्यक्ती राज्याच्या विधानसभेची किंवा विधान परिषदेची सदस्य म्हणून निवडली जाण्यास तशी सदस्य म्हणून होण्यास राहण्यास अपात्र ठरण्याची कारण तर इथं काय आहे अपात्र ठरण्याची म्हणजे विधानसभा म्हणजे आमदार असेल तर तो विधानसभेचा असेल आमदार किंवा विधान परिषदेचा आमदार असेल तर त्याची अपात्रता तो कसा होऊ शकतो सध्या हा करंट ला धरून हा तयार केलेला प्रश्न तर ए किंवा भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्याच्या शासनाच्या नियंत्रणाखाली कोणतेही लाभाचे पद त्याने धारण केले नसेल तर ओके तर या ठिकाणी नसेल तर त्याचं काय होणार नाही तर सदस्यत्व रद्द होणार नाही तर जर असेल तर म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट जर घेतला असेल तर या ठिकाणी त्याचं सदस्यत्व रद्द होतं ती व्यक्ती अभिमुक्त नादार असेल दिवाळखोर असेल त्यानंतर ती व्यक्ती भारताचे नागरिक असेल अथवा तिने स्वेच्छेने जर भारताचं नागरिकत्व संपादले असेल ओके तर ह्याच्यामध्ये अपात्र ठरण्याची कारण ओके तर बी आणि सी ह्याचं उत्तर आहे 64 त्यानंतर 65 जोड्याला वा सिंपल आहे 66 नंबर आपण बघू की ओरिजिनल ज्युरिडिक्शनच्या संदर्भात हा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ न्याय क्षेत्रामध्ये ज्याला आपण ओरिजिनल ज्युरिडिक्शन म्हणतो त्याच्या संदर्भात हा प्रश्न आहे की दोन किंवा अधिक राज्यामधील जर विवाद असेल तर याचा समावेश याच्यामध्ये होतो इथे दिलेलं आहे की वरीलपैकी बिनचूक नाहीत अशी विधाने कोणते ओके बिनचूक नाहीत म्हणजे चुकीचे आहेत ओके तर बी आणि सी चुकीचं आहे ए बरोबर आहे बी का चुकीचं आहे कारण भारत सरकार व केंद्रशासित प्रदेश यांच्यातील वाद नाही ओनली स्टेट आणि स्टेट किंवा या ठिकाणी केंद्र सरकार म्हणजे केंद्रशासित प्रदेश किंवा राज्य सरकार किंवा राज्य सरकार टू राज्य सरकार अशा प्रकारचा वाद असेल तर त्याला आपण ओरिजिनल ज्युरिडिक्शन म्हणतो तीन संसदेच्या कुठल्याही सभागृहात अथवा राज्य विधिमंडळाच्या निवडणुकी संदर्भातील वाद हा इथे येणार नाही त्यानंतर भारत सरकार आणि अथवा एक अनेक राज्य ह्याच्यामधले वाद ह्याच्यामध्ये येतो ओके म्हणजे बी आणि सी इथं चुकीचं आहे त्यानंतर 67 नंबर लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या तत्वाद्वारे घेतल्या जातील अशी तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे तर 326 मध्ये असं म्हटलेलं आहे 325 काय आहे मतदार यादी तयार करणे जात धर्म म्हणजे मतदार यादी तयार करते वेळेस जात धर्म किंवा लिंग आधार याचा आधार घेतला जाणार नाही हे 325 सांगतं 327 काय आहे संसद म्हणजे विधानमंडळ किंवा निवडणुकीच्या संसद काय करू शकते विधिमंडळाच्या किंवा विधानमंडळाच्या निवडणूक घेण्याची तरतूद करू शकतं निवडणूक तरतुदी करण्याचा अधिकार आणि 328 आहे राज्य विधिमंडळाच्या विधानमंडळ व विधानमंडळाच्या निवडणुका हे 328 त्यानंतर UPSC संदर्भात आपण प्रश्न विचारलेला आहे की केंद्रीय लोकसेवा आयोग आता या ठिकाणी केंद्रीय लोकसेवा आयोग तर पहिलं जे स्टेटमेंट आहे आयोगाचं एक अध्यक्ष आणि एक उपाध्यक्ष तर इथं उपाध्यक्ष नाही तर सदस्य असतात आणि आयोगाचे 9 ते 11 सदस्य असतात आता ही संख्या काही निश्चित नाही ओके 9 ते 11 असू शकतात परंतु ही संख्या निश्चित नाही त्यामुळे चुकीचं आहे त्यानंतर या ठिकाणी आयोगातील निम्म्या सदस्यांना राज्य व केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील कमीत कमी 10 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे ओके आता ह्याच्यामध्ये या ठिकाणी की याच्यामध्ये 10 वर्ष अनुभव असणं हे गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी की हे अनुभव कोण डिसाईड करणार राष्ट्रपती ओके त्यानंतर आयोगातील सदस्यापैकी 1/3 सदस्य महिला असतात हे चुकीचं आहे ही तरतूद कुठेही इथं सांगण्यात आलेली नाही आणि या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षे किंवा 65 वर्षापर्यंत असू शकतो ठीक आहे त्यानंतर 69 नंबर चुकीचं विधान कोणते आहे ते सांगा आणीबाणीच्या संदर्भात 352 तर पहिलं आहे की
352 अंतर्गत राज्य बरखास्त होतात नाही तर या ठिकाणी राज्य सरकार बरखास्त होतं का नाही तर या ठिकाणी कारण हे राष्ट्रीय आणीबाणी आहे राष्ट्रीय आणीबाणीमध्ये राज्य सरकार बरखास्त होत नाही तर सरकार बरखास्त होत नाही काम हे सुरू असतं फक्त राष्ट्रपती राजवट जर लागली तर राज्य सरकार बरखास्त झालेलं असतं किंवा बरखास्त होतं परंतु राष्ट्रीय आणीबाणी असेल तर राज्य सरकार बरखास्त होत नाही कार्यरत राहतं आणि 352 खाली प्रभावखाली केंद्र शासनाला कायदे निर्मिती करण्याचा अधिकार आहे घटक राज्यामधील सुद्धा आणि 352 अंतर्गत घटक राज्याची कायदेमंडळ कार्यरत राहू शकतात हे सुद्धा बरोबर आहे फक्त ए चुकीचं आहे 70 नंबर खालीपैकी कोणते विधान बरोबर आहेत तर ए या ठिकाणी ए आणि सी हे दोन बरोबर आहेत बी चुकीचं आहे कारण ग्राम सेवकाचे वेतन हे कशातून येतं तर या ठिकाणी जिल्हा निधीतून येतं आणि ग्राम सेवकाची नियुक्ती हे कोण करतं जिल्हा निवड मंडळ तर अशा प्रकारे या ठिकाणी हे 70 क्वेश्चन आपण इथं बघितलेले आहेत तर हे 70 क्वेश्चन या ठिकाणी येतात आणि करंटचे क्वेश्चन हे सिंपल आहेत ते तुम्ही बघू शकता ओके तर आपण अशा पद्धतीने डिटेल डिस्कशन घेणार आहोत निश्चित तुम्हाला ह्याचा फायदा होत असेल मित्रांनासुद्धा शेअर करा हा व्हिडिओ आणि त्याचबरोबर तुम्ही सुद्धा जॉईन व्हा जे जॉईन झाले नाहीत कारण टेस्ट ही गरजेची आहे टेस्ट हा एक प्रॅक्टिसचा भाग आहे आणि प्रॅक्टिस ही अनिवार्य आहे तर थँक्यू डायरेक्शन अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि टेस्टला निश्चित या थँक्यू व्हेरी मच